आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटकात 224 जागा लढणार इंडियन न्यू काँग्रेस पार्टीची घोषणा. राष्ट्रीय अध्यक्ष अयुब खान यांची माहिती. काँग्रेस आणि भाजप फसवे पक्ष, केली टीका. इंडियन न्यू काँग्रेस पक्षानं आज भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. या दोन्ही पक्षांना जनता बाजूला ठेवल आणि इंडियन न्यू काँग्रेस पार्टीला विजयी करेल असा दावा यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अयुब खान यांनी केला. कर्नाटकात आमच्या पक्षाची सत्ता आल्यानंतर 60 वर्ष ज्या शेतकऱ्याचं वय झालं त्यांना आम्ही 8000 रुपये पेन्शन देऊ अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला लोक कंटाळलेत असं सांगत त्यांनी या पक्षाच्या धोरणांवर कडाडून टीका केली. कर्नाटकनंतर महाराष्ट्रातही सगळ्या जागा आम्ही लढवणार आहोत असं ते म्हणाले. यावेळी TL नधा, प्रभाकर घुगरे, KB होसूर, सुनील गुंडाज आदी प्रमुख उपस्थित होते. मानकर न्यूज साठी चिक्कोडीहून पद्मराज चौगले. सुमार 1.5 वर्ष नम्म श्रमद हण समय मत्ते नम्म सामर्थ्यवन्न तेयदु नावु इवत्तिन दिन JDS संघटने माडिद्वि. चिक्कोडि मत्तु बेळगावि जिल्ले JDS हेसरिगे इरलिल्ल, आदरू कूड नम्म स्वंत हणदिंद पक्ष कट्टिद्वि. ಆದರೆ ಕೊನೆವರೆಗೂ ನಮಗೆ ಬಿ ಫಾರ್ಮ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಲೆಟರ್ ಕಳಿಸಿ, ದೇವೇಗೌಡರಿಂದ ಲೆಟರ್ ಬಂದು, ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರಿಂದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಇದು ನಮ್ಮ ರೂಪುರೇಷೆಗಳನ್ನೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟು, ಆದರೂ ಕೊನೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನ ಯಾರನ್ನೂ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳದೆ BSP ಜೊತೆ ಅಲೈನ್ಸ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು JDS ಅನ್ನು ತೊರೆದಿದ್ದೀವಿ. ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬಹುತೇಕವಾಗಿ JDS ಸೋಲಿಸೋದೇ ನನ್ನ ಮುಖ್ಯ ಗುರಿ. ये कर्नाटक, महाराष्ट्र, तमिलनाडु, आंध्र सारे इंडिया के लिए ये चुनाव चिन्ह बनाया गया है. इसके बाद में हम कर्नाटक के बाद में देश के अलग अलग राज्यों में चुनाव लड़ेंगे. देश के अलग अलग राज्यों की समस्याओं का निर्णय काम करेंगे, अभिवृद्धि करेंगे.